राज्यामध्ये कोरोनाचा मोठा हॉटस्पॉट ठरलेल्या नाशिकच्या मालेगावमध्ये कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याच्या घटना सातत्याने घडत असतानाच शासनाचे निर्देश झुगारून पूर्ण क्षमतेने शाळा सुरू ठेवणाऱ्या मालेगाव गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज विरोधात मालेगाव महापालिका आणि पोलीस प्रशासनानं संयुक्त कारवाई करीत गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई केली आहे। मालेगाव शहरामध्ये कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानं कोरोना प्रसार रोखण्यासाठी शहरातील शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्याचे निर्देश शासनानं दिले असताना देखील मालेगाव गर्ल्स हायस्कूल ही पूर्ण क्षमतेने सुरू होती। पोलीस आणि महापालिकेनं शिताफीनं कारवाई केल्यानं खळबळ उडाली आहे। मालेगावमध्ये कोरोना नियमांचं वारंवार उल्लंघन होताना पाहायला मिळत आहे। नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे। मालेगाव शहरामध्ये या ठिकाणी असं निदर्शनास आलेलं होतं की छोटी मालेगाव हाय गर्ल्स हायस्कूल ही शासनाच्या दिलेल्या निर्देशाविरुद्ध सुरू ठेवलेली होती। त्या अनुषंगाने मनपा आणि पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी पाहणी करून दंड करण्यात आलेला आहे आणि पोलीस प्रशासनातर्फे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येत आहे।